अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात 28, 29 आणि 30 मार्च असे 3 दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून जामनेर शहरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे। आज लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी संपूर्ण मार्केट, बाजारपेठा या बंद पाहायला मिळाल्या, तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद होती। सर्वत्र पोलीस प्रशासन तैनात करण्यात आले होते। लॉकडाऊन असताना अनावश्यक घराबाहेर पडणारे, विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर या पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली। तर नमस्कार, आता आपण जामनेरमधील नगरपालिका चौक येथे आलेलो आहोत। आज संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये 3 दिवसीय कडकडीत लॉकडाऊन करण्यात आलेला आहे, तर जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे। तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू करण्यात आलेला आहे। तर तुम्ही येथे बघू शकतात की संपूर्ण जामनेर शहरामध्ये अत्यंत शुकशुकाट पसरलेला आपल्याला दिसत आहे। व तसेच तुम्ही येथे बघू शकतात की पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। व ज्या व्यक्तींनी मास्क लावलेला नाही आहे किंवा विनाकारण जी व्यक्ती रस्त्यावरती फिरत आहे, तर अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे। तर तुम्ही येथे बघू शकता की आपल्याला संपूर्ण दुकाने येथे बंद दिसत आहेत व व्यापार उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला भेटत आहेत। आपल्याला इथे एकही दुकान ओपन दिसत नाही आहे। तर जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर आपल्याला कोणते दुकान येथे ओपन दिसत नाही। तर आत्ता आपल्यासोबत PI प्रताप इंगळे हे आहेत, तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार दिनांक 28, 29, 30 असे 3 दिवस कलम 144 संपूर्ण जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आलेले आहेत। म्हणून जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही जामनेर शहरामध्ये योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि जामनेर शहरातील माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार दूध डेअरी आणि मेडिकल सोडून इतर सर्व आस्थापना बंद आहेत। आम्ही चौकामध्ये आमचा सर्व स्टाफ अधिकारी कर्मचारी लावून या ठिकाणी जे विना मास्क आहेत किंवा विनाकारण फिरतात अशा लोकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम सध्या आम्ही चालू केलेली आहे। मी याद्वारे आपल्या चॅनलद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो, विनंती करतो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही विनाकारण बाहेर फिरणार नाही किंवा कुठेही विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। जे नियमाचं पालन करावं आणि कोरोनापासून आपलं स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या गावाचं, आपल्या मोहल्ल्याचं रक्षण करावं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ती आपली जबाबदारी पार पाडावी अशी सुद्धा मी विनंती करतो। धन्यवाद।
तर आता आपण जामनेरमधील गांधी चौक येथे आलेलो आहोत. आज होळी, होळी म्हटल्यावरती होळीचा सण म्हणजे रंगीबिरंगी संग. मात्र ह्यावर्षी कोरोनाचं सावट असताना हा सण अगदी बेरंग झालेला आपल्याला दिसत आहे. तर ह्या चौकामध्ये दरवर्षी येथे रंग विकण्यासाठी व्यापारी बसलेले असतात व ग्राहकांची तशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये येथे वर्दळ असते. मात्र ह्यावर्षी कोरोना असल्यामुळे येथे आपल्याला अगदी शुकशुकाट बघायला मिळत आहे. होळीसारख्या सणावरती विरजण आल्याचे आपल्याला इथे दिसत आहे. तर आपल्याला सगळीकडे अगदी शांतता पाहायला मिळत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आहेत की खूप कडकडीत असं लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. तसेच तुम्ही इथे बघू शकतात की पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे व ते योग्य पद्धतीने जे व्यक्ती मास्क वगैरे लावणे त्यावरती कारवाई करण्यात येत आहे. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.